कोल्हापूर शहरातील रिक्षा चालकांसाठी सर्व सोयीयुक्त रिक्षा भवन बांधण्याची तसंच दोन महिलांना रिक्षा देण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी आज केली भारतीय जनता पक्षप्रणित रिक्षा संघटनेच्या मेळाव्यात ते बोलत होते रिक्षाचालकांना ई मीटरचं मोफत रिकॅलिब्रेशन करून देण्याची घोषणा त्यांनी केली भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज शाहू स्मारक भवन इथं रिक्षा संघटनेचा मेळावा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता प्रारंभी भाजपा उपाध्यक्ष बाबा इंदुलकर यांनी रिक्षा संघटनेच्या उपक्रमांची माहिती दिली तसंच गेल्या आठ दिवसात कोल्हापूर शहरातील सुमारे दोन हजार रिक्षा मीटर्सचं मोफत रिकॅलिब्रेशन पूर्ण झाल्याची माहिती दिली कोल्हापूर शहरातील रिक्षाचालकांसाठी सर्व सोयीयुक्त रिक्षाभवन बांधावं रिक्षाचालकांच्या इन्शुरन्सची हमी शासनानं घ्यावी यासह अन्य मागण्या इंदुलकर यांनी मांडल्या यानंतर बोलताना नामदार पाटील यांनी समाजातील वंचित घटकांसाठी भारतीय जनता पक्ष सातत्यानं कार्यरत आहे असं नमूद केलं रिक्षाचालकांना मूलभूत सुविधा देण्यात येतील त्याचबरोबर रिक्षाचालकांसाठी रिक्षाभवन स्थापन करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली शहरातील एकमेव महिला रिक्षाचालक रेखा दुधाने यांना जुनी रिक्षा विकल्यानंतर त्या पैशातून नवीन रिक्षा घेण्यासाठी मदत करण्याची तसंच अन्य एका महिलेलाही नवी रिक्षा घेऊन देण्याची घोषणा नामदार पाटील यांनी केली यानंतर उपस्थित रिक्षाचालकांना मान्यवरांच्या हस्ते रिकॅलिब्रेशन झालेलं मीटर आणि प्रमाणपत्र देण्यात आलं या मेळाव्याला देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव जिल्हाध्यक्ष संदीप देसाई जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई यांच्यासह विजय गायकवाड सुभाष रामुगळे दिलीप मैत्राणी हेमंत आराध्य अमोल पालोजी गणेश देसाई श्रीकांत घुंटे राहुल चिकोडे संपतराव पवार आर डी पाटील अविनाश दिंडे जाफर मुजावर संजय भोळे उदय इनामदार श्रीकांत पाटील सलीम महात रमेश पोवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि रिक्षा व्यावसायिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते